तो बहनों आप प्रकरण चालू होता द सब्सटेंस सब्सटेंस इन सराउंडिंग नंबर चैप्टर सब्सटेंस इन सराउंडिंग सब्सटेंस इन सराउंडिंग्स व्हाट देयर स्टेट एंड प्रॉपर्टीज देयर स्टेट एंड प्रॉपर्टीज The state and properties, okay? तर पदार्थ आणि त्यांचे काय होतं अवस्था पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि त्यांचे गुणधर्म तर बाळांनो काल आपला बॉइलिंग पॉइंट हा पॉइंट झालेला आहे तर बाळांनो आज आपण बघणार आहोत कुठला आहे तर फ्रीजिंग फ्रीजिंग म्हणजे काय गोठण काय आलं फ्रीजिंग म्हणजे गोठण तर बघा ना फ्रीजिंग मध्ये आपण आज काय काय पाहणार आहोत आहे फ्रीजिंग पॉइंट ओके सर बघा बाळांनो फ्रीजिंग द वॉटर केप्ट इन अ फ्रीज और ऑन आईस बिकम कूलर एंड कूलर दैट इज इज टेम्परेचर फॉल्स एट अ सर्टन टेम्परेचर वॉटर डज नॉट गेट एनी कूलर बट स्टार्ट फ्रीजिंग एंड फॉर्म आइस द टेम्परेचर एट विच This happens is called the freezing point of water. तर बघा बाळांनो फ्रीज मध्ये किंवा बर्फावर ठेवलेले जे पाणी असते तर थंड होत जाते म्हणजे त्यांचे तापमान काय होते कमी कमी होत जाते फ्रीज मध्ये तुम्ही किंवा बर्फामध्ये बर्फावर ठेवलेले जे प्राणी पाणी असते ते काय होत जातं थंड होत जातं म्हणजे त्यांचे तापमान काय होत जातं टेम्परेचर कमी कमी होत जातं एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो आणि तो फ्रीजिंग म्हणजे गोठू लागतो ज्या तापमानावर हे घडते त्याला पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट असे म्हणायचं काय सांगितलं मी द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन्स इज कॉल्ड द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर काय सांगितलं फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर तर आता डेफिनेशन लिहून घ्या फ्रीजिंग पॉइंटची लिया वेन अ लिक्विड ओके लिहून घ्या सांगतो तसं वेन अ लिक्विड इज कूल्ड ॲट सर्टन वेन लिक्विड इज कूल्ड ॲट सर्टन टेम्परेचर इन टेम्परेचर टेम्परेचर इट बिकम्स सॉलिड्स काय सांगितलेलं आहे वेन अ लिक्विड इज कूल्ड ॲट सर्टन टेम्परेचर इट बिकम्स सॉलिड दिस इज कॉल्ड फ्रीजिंग दिस इज कॉल्ड फ्रीजिंग त्यानंतर लिहा वॉटर फ्रीजेस ॲट 0 degree Celsius वॉटर फ्रीजेस ॲट 0 degree Celsius हा वॉटर पाण्याचे तापमान किती असतो फ्रीज मध्ये 0 degree Celsius असतो इच सब्सटन्स मेल्स पहिला लिहून घ्या बाळांनो सगळ्यांनी इच सब्सटन्स मेल्स At a specific temperature which is called as melting point
पॉइंट ओके तर बघा बानो एक फ्रीज मध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी हां पाणी थंड होत जातं म्हणजे त्यांचे तापमान काय होत जातं कमी कमी होत जातं एखाद्या तापमानावर असताना एखाद्या टेंपरेचर असताना त्यांचे त्या पाण्याचे पाणी आकडून म्हणजे काय पाणी थंड न होता आणखीन थंड न होता त्याचे कशात रूपांतर होते बर्फात रूपांतर होते म्हणजे ते पाणी गोळू लागतो आणि यालाच काय म्हणायचं यालाच काय हे तापमानावर असे घडते म्हणून याला काय म्हणायचं फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर म्हणायचं कळते काय बाळांनो तुम्हासनी त्यानंतर बघा द टेम्परेचर ऑफ अ सब्सटन्स कॅन फॉल बिलो झिरो डिग्री सेल्सिअस बघा इथं दिलेलं आहे द वॉटर फ्रीजस ॲट झिरो डिग्री सेल्सिअस अँड द टेम्परेचर ऑफ एअर इन द फ्रीजर ऑफ अ रेफ्रिजरेटर इज अराउंड -80 डिग्री सेल्सिअस इट इज रीड ॲज -18 डिग्री सेल्सिअस तर बघा बाळांनो पदार्थाचे जे तापमान असतं ते काय असतं शून्याहून अधिक कमी होऊ लागते उदाहरणार्थ फ्रीजरमधील हवेचे तापमान सुमारे -18 डिग्री सेल्सिअस हां म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा बी कमी असल्यास ते उणे अंश सेल्सिअस सांगतात ओके तर बघा बाळांनो व्हेन आईस गेट हीट इट स्टार्ट मेल्टिंग और चेंजिंग इन टू द लिक्विड स्टेट अगेन आईस मेल्ट्स एट 0 डिग्री सेल्सिअस इट मीन्स दॅट द फ्रीजिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर आर वन ॲट द सेम तर बघा बर्फाला उष्णता मिळाली की तो परत विझू लागतो आणि त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते यालाच काय म्हणायचं बाळांनो चेंजिंग इन टू द लिक्विड स्टेट अगेन त्यानंतर बघा बर्फाचे जे विलयनी असतो जो बर्फाचा पॉइंट मेल्टीचा पॉइंट असतो विघळण्याचा पाघळण्याचा ते 0 डिग्रीला होतो म्हणजेच पाण्याचा गोठण बिंदू आणि विलय बिंदू हा एकच असतो त्यानंतर बघा बाळांनो ही सर्टन हॅज अ स्पेसिफिक बॉइलिंग पॉइंट विच इज कॉल्ड अ कंडेन्सेशन पॉइंट आणि परत हीच क्रिया घडते यालाच काय म्हणायचं कंडेन्सेशन पॉइंट म्हणजे संघनन हा द्रव्याचे सॉलिडमध्ये सॉलिडचे लिक्विडमध्ये हा यालाच काय म्हणायचं बर्फाचे आता कसं परत बर्फाला उष्णता दिली तर तो पागळला परंतु त्याला फ्रीजमध्ये दिलं त्याचे तापमान कमी 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 झालं तर त्याचं काय त्या पाण्याचा बर्फ तयार झाला हा परत त्याला बाहेर काढलं परत तो बर्फाचं काय झाला सॉलिडमध्ये झाला म्हणजे लिक्विडमध्ये झाला ओके त्यानंतर ही सबस्टन्स हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट विच इज द सेम ॲज फ्रीजिंग पॉइंट हा म्हणजे त्यांचा दोघांचा जो पॉइंट आहे हा मेल्टिंग पॉइंट अँड फ्रीजिंग पॉइंट हा सेम असतो बाळांनो त्यानंतर द टेम्परेचर ॲट विच अ सबस्टन्स बॉइल व्हाइल हीटिंग इन द सेम ॲज द टेम्परेचर विच इज कंडेन्सेशन when it is cooled similarly the temperature at which as a substance freezing while cooling in the same as the temperature at which it melt when it cooled तर बघा बाळांनो काय सांगितलेलं आहे यामध्ये तुम्हाला पदार्थ गरम होत असताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संघनन होते पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला होतो त्याच तापमानाला तो काय होत असतो गरम होताना वितळतो म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉइंट अँड फ्रीजिंग पॉइंट हा सेम असतो एवढं लक्षात ठेवा बाळांनो ओके तर बघा बाळांनो जरा डोके लावायचं आहे आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर ओके तर बघा द चार्ट गिवन बिलो शोज द बॉइलिंग पॉइंट अँड फ्रीजिंग पॉइंट अँड सम सबस्टन्सेस स्टेट वेदर दिस सबस्टन्स आर सॉलिड लिक्विड और गॅसियस अँड रूम टेम्परेचर तर खाली काही तक्त्यामध्ये काही पदार्थाचे काय दिलेलं आहे फ्रीजिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट दिलेलं आहे आणि हे पदार्थ सॉलिड लिक्विड अँड गॅसियस त्यापैकी कुठल्या कष्टा टेम्परेचरमध्ये अवस्थामध्ये असतात हे तुम्हाला सांगायचं आहे तर बघा पहिलं सबस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला सबस्टन्स त्यानंतर लिहून घ्या तक्ता पूर्ण पहिला क्वेश्चन घ्या सबस्टन्स फ्रीजिंग पॉइंट हा म्हणजे फ्रीजरमधलं तापमान आणि हे परत बॉईल केल्यावर हा बॉइलिंग पॉइंट
boiling wine. Okay, तर बघा कैंडल, कैंडल म्हणजे काय बाळांनो, मेणबत्ती. जर हेला फ्रीज मध्ये ठेवलं तर हा 60 डिग्री सेल्सियस ला असतो त्याचे टेंपरेचर, आणि बॉईल केला त्याला उष्णता मिळाली तो 350 डिग्री सेल्सियस ला असतो. ओके, त्यानंतर प्लास्टिक, प्लास्टिकला जर उष्ण खंड मध्ये ठेवलं तर तो किती असतो, 250 डिग्री लेस असतो, आणि जर त्याला उष्णता मिळाली तो काय होणार, काय होणार, चिकटणार ते, होय ना, ते जळणार. आयर्न, लोखंड, हा हे काय होणार, ह्याला फ्रीज मध्ये ठेवलं तर ह्याचं तापमान, टेम्परेचर 1335 सेल्सिअस असणार, आणि जर ह्याला उष्णता दिली तर त्याचे टेम्परेचर होणार 2865 डिग्री सेल्सिअस. ओके बाळांनो, तर हा तक्ता सगळ्यांनी पूर्ण करायचा आहे. ओके, तर बाळांनो जे आज झालं ते आज आतापर्यंत राहू दे. तर बाळांनो यामध्ये जर काही कारण असेल, जे शंका असेल, तर तुम्ही मला पुन्हा स्टडी बॅचला विचारू शकता. ओके, तर बाळांनो पुढे पूर्ण तक्ता पूर्ण करायचा आहे. तुम्ही हा तक्ता, हा तक्ता आणि हा तक्ता सगळ्यांनी लिहायचा आहे, आणि जे फळ्यावर IMP दिलेलं आहे ते सुद्धा लिहायचं आहे. ओके बाळांनो, तर आज आपण इथंच थांबूया. जर काही शंका असेल, जर काही कारण असेल, तर पुन्हा मला स्टडी बॅचला विचारा. ओके, थँक्यू.